राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. महामार्गाच्या कामाविरोधात मनसे आंदोलन करणार आहे. तर राज ठाकरे पनवेलमध्ये कार्यकर्त्यांचा आज मेळावा सुद्धा घेणार आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणातील अनेक लोक आमच्या विविध भागात असले ठाणे असेल पनवेल असेल नवी मुंबई असेल त्या भागातल्या शाखांमध्ये जाऊन सांगतात की सन्माननीय राजसाहेबांना सांगा की कोकणातल्या रस्त्यांसाठी काहीतरी करा. सो सन्माननीय राजसाहेब येत्या 16 तारखेला पनवेल येथे सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मेळावा घेणार आहेत आणि त्या मेळाव्यामध्ये कोकणातले जे रस्ते आहेत याचा समाचार सन्माननीय राजसाहेब घेणार आहेत. मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती करतो की आपण सगळे मोठ्या संख्येने त्या मेळाव्याला यावं आणि सन्माननीय राजसाहेब जो काय आदेश देतील तो आदेश घेऊन कोकणातल्या रस्त्यावर उतरू. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2011 पासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अजूनही रखडलेलंच आहे आणि त्यामुळे या प्रश्नी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सातत्यानं याचा पाठपुरावा करणारे ऍडव्होकेट ओएस पेचकर यांनी बुधवारी पुन्हा न्यायालयात काही फोटो दाखवत रस्त्याची दुरावस्था निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठानं आज सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.